नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी परत एक मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी राज्य सरकार सतराशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करून यासाठी एक शासन निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातून हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत अनेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा केला जाणार आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून याविषयी तारीख अजून डिक्लेअर केली गेली नाही किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अजून माहिती देण्यात आली नाही की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जमा केला जाणार आहे म्हणजे दोन्ही हप्ते एकदाच येणार असं कन्फर्म अजून झालेलं नाही आहे परंतु अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फक्त पी एम किसान योजनेचे पैसे कन्फर्म झालेले आहेत जेव्हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख कन्फर्म होईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच सर्वप्रथम अपडेट घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेची हप्त्याची तारीख सोळाव्याची अठ्ठावीस फेब्रुवारी परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अजून तारीख डिक्लेअर केली गेली नाही जेव्हा तारीख येईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेणार आहोत जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र